विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पा, भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केला आहे. आता यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. तर आज आपण आपल्या पाठ क्रमांक पहिला इतिहासाची साधने या पाठामध्ये मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. पहा, या इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. 1 आहे भौतिक साधने, 2 आहे लिखित साधने आणि 3 आहे मौखिक साधने. चला तर मग आता आपण या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करूया.